सुखी माणसाचा सदरा। कुत्र्या मांजरासारखे भांडू नका रे दोघ। बघितलं, आई पण तुला कुत्रा म्हणाली। कुत्रा हा प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष असतो, आणि तू बघ, मांजर बोलून मांजरेचा अपमान नाही करणार मी। बघितलाही कसा बोलतो ते। शांत व्हा दोघही, एकदम शांत व्हा, आणि आता मला नीट सांगा काय झालंय। शांत, हाताची घडी आणि तोंडावर बोट, आणि आता मला एकेकाने हात वर करून सांगा काय झालंय। आई लेडीज फर्स्ट। आई, मी शांतपणे ही स्क्रिप्ट वाचत होते, पण याला मोठमोठ्याने काहीतरी निरर्थक बोलायचं होतं। निरर्थक? नंबर एक, आई ही शांतपणे नाही तर लाऊड स्पीकर सारखी केकटत होती। आणि नंबर दोन, मला अभ्यास करायचा होता म्हणून मी पण आवाज वाढवला। आई, भाऊ जर डोक्यात जात असेल तर एक खून माफ आहे ना। आहे ना, तू माझ्यावर हात लावायला बस। दोघही शांत बसा, लांब व्हा, वा लांब, आणि सॉरी म्हणा एकमेकाला। सॉरी म्हणा नाही तर मी रात्री आज कोजागिरीचा मसाला दूध देणार नाही या दोघांना। कोजागिरी हा विज्ञानाचा भाग आहे म्हणून सॉरी बोलतोय, तसा मला दुधात इंटरेस्ट नाहीये। ए सॉरी सॉरी, पण फक्त मसाला दुधासाठी आई। हो हो, गुड। आता चला, मी साबुदाण्याची खिचडी बनवली, दोघांनी पटकन खाऊन। मला नकोय, माझं ऑडिशन आहे, मी निघते। आई, हिला खिचडी नाही, थपाटे खायचे। तुझी कसली ऑडिशन? सगळं ऑनलाईन होतंय म्हणालीस ना। अगं ते झालं, मी पुढच्या राऊंड साठी सिलेक्ट झालीये, म्हणून आज समोरासमोर असणार आहे ऑडिशन। समोरासमोर कशासाठी? यू आर नॉट सिलेक्टेड, हे समोरासमोर सांगता येईल ना म्हणून बोलवलंय। तू नको जाऊ बाई, बाबा इथे चिंतेत असतात आणि मला सारखं विचारत बसतात। लांब नाही अगं आई, मोरूच्या शाळेजवळच आहे। हो मग जाता जाता माझ्या शाळेच्या पाया पडून जा, तेवढीच बुद्धी येईल। हो का? हा बुद्धी येईल तुला, कळत नाही एकदा तुला जायचंय की नाही। हो हा, लगेच निघ जाते निघ। आणि तू लगेच खिचडी खायला चल, बरोबर दही पण चल, नंतर मला उपवासाच्या जेवणाच्या तयारीला लागायचं, चल लवकर। अज्ञान, दही हे उपवासाला कसं चालेल? आपण जर मायक्रोस्कोपने बघितलं तर ते तुला फक्त खिचडी हवी ना, की आणखीन काय हवंय? खिचडी हवी ना। हाय सर। हाय सर, मी अक्षय, मोहित सरांचा असिस्टंट। हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही टॉप 6 मध्ये सिलेक्ट झालात, पण तुमच्यापैकी कोणीतरी एक सिलेक्ट होईल बरं का? आमचा एक असिस्टंट तुमच्याकडे येईल, त्याला तुम्ही तुमचं नाव, नंबर, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या द्या, मग आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करू। सर, आधार कार्ड नसेल तर? नसेल तर तुमच्यासाठी दरवाजा उघडा आहे। हॅलो मैना, काय झालं ग, रडतेस का? मोरू। आई, मी कोथिंबीर निवडणार नाहीये, मला खूप काम आहे। कोथिंबीर का निवडायला सांगितली मी तुला? लादी तर अजिबात पुसणार नाहीये, या लॉकडाऊन मध्ये खूप केलंय, आता अनलॉक आहे। नाही रे, ते पण ऐक ना, एक वेगळंच काम आहे। काय? अरे मैना आहे ना, तिचं आधार कार्ड इथेच विसरून गेले, जाणं झालं, प्लीज पटकन देऊन ये ना। बघ, शेवटी माझ्या आधाराची गरज लागलीच ना तिला। जा सांग तिला, मला नाही जमणार। जाणं झालं, प्लीज सायकल घेऊन जा ना, जास्त लांब नाहीये। मग तिलाच येऊन घेऊन जायला सांग ना, मी कशाला? तुला लिटमस पेपर घेण्यासाठी 20 रुपये कमी पडत होते ना। 20 रुपयासाठी सायन्स सोडू, नाही जमणार। आणि तसंही बाहेर खूप ऊन आहे, उन्हामुळे स्मरण शक्ती कमी होते। जो माणूस 20 रुपयात नाही विकला गेला तो 30 रुपयात काय विकला जाणार आहे? तसंही बाहेर कोरोना आहे, मी नाही जाणार। 40 50 50 वेळा सांगतोय तुला की मला खूप अभ्यास आहे म्हणून। ठीक,
मीच जाते. आई थांब 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 थांब. मी जातो ना, उगाच कशाला तुला त्रास. पैशासाठी नाही आहे काही, पण ते 40 रुपये कन्फर्म ना. नाही अरे तू म्हणालास ना तुला खूप अभ्यास आहे म्हणून, तू अभ्यास कर. हा अरे अभ्यास नंतर करता येईल, निदान 30 तरी दे. अरे कशाला, खूप डेंजर आहे, बाहेर कोरोना आहे. कोरोना नको. मास्क आणि सॅनिटायझर घेऊन जातो मग तर झालं. 20 तर 20 दे ना. नाही रे, बाहेर खूप ऊन आहे, उगाच तुझी स्मरण शक्ती विसर ना. आता कशाला जुनं बाहेर काढते. मी 10 रुपयात जाईन, पण फक्त तुझ्यासाठी. आता कस, तिथे फोनच्या डायरी जवळ महिन्याचं आधार कार्ड ठेवलंय आणि तुझे 10 रुपये. जा जा पटकन देऊन जा. मला हे चॉकलेट खूप आवडत. शुभ बंधन. क्लियरिटी पाहिजे, क्लियरिटी. हेअर मेकअप जरा पफ करताना. महिना असं असतं का शूटिंग? हो ना, इतका वेळ लागतो. आणते ए, एवढ्या उन्हात सायकल चालवून तुझी मदत करायला आलोय. तू जा ना. कसली ऍड आहे? तुला काय करायचंय? ए भाऊ आहे मी तुझ्या, काळजीपोटी विचारतोय. हा स्कॅम तर नाहीये ना? आणि त्यांना काय गरज आहे तुझ्या आधार कार्डची? आणि आधार कार्डने काय होणार आहे मूर्ख? अज्ञान. अंगठ्याच्या ठश्यापासून ते बँक अकाउंटच्या पिन पर्यंत सगळ्याशी लिंक आहे आधार कार्डची. तुला हे नक्की घेणारच ना ऍड मध्ये? अजून ठरलं नाहीये. मग ज्या मुलीचं सिलेक्शन केलंय तिच्याकडून आधार कार्ड घ्या ना, सगळ्यांचं कशाला. मला ना काहीतरी लफडा वाटतोय. ए डिफेक्टिव्ह, जास्त डिटेक्टिव्ह बनू नकोस. निघ ना तू, मी माझं बघेन. जा तू. ए मला हाऊस नाही इथे यायची, आई बोलली म्हणून आलोय. थँक्स बोलायच्या ऐवजी ऍटिट्यूड दाखव. मी थँक्स म्हणू? हा सगळा गोळ्या ना तुझ्यामुळे झालाय. माझ्यामुळे? हो तुझ्यामुळे. सकाळी जर भांडला नसतास तर माझं डोकं खराब झालं नसतं. माझं डोकं खराब झालं नसतं तर घाईघाईने निघाले नसते मी, आणि घाईघाईने निघाले नसते तर आधार कार्ड विसरले नसते. सो टेक्निकली ही तुझी चूक आहे, तू सॉरी म्हणायला हवं मला. कळलं का मोरेश्वर देसाई? मोरू आला तिथे आणि सगळ्याची माती केली. हो हो आपण सांगू हा तसं सगळं बाबांना. बाबांना कशाला? आई चूक फक्त माझी नाहीये. मग काय बाबांची आहे? आपल्या दोघांची आहे. तू भडकलीस म्हणून मी बडबडलो, सिंपल. बघितलंय कसं ऍरोगंटली वागतोय तो माझ्याशी. हो मी याच्याशी बोलणार नाहीये. बर पण तू आत्ता शांत हो. हा आत्ता तू खूप भडकलीस. हो उद्या राग शांत झाला की सांगतो ना चूक कोणाची येते. आई याला सांग मी याच्याशी कधीच बोलणार नाहीये. आई मी सॉरी बोलायला तयार आहे. आई त्याला सांग की सॉरी स्वतःच कडे ठेव, मी बोलणार नाहीये. ए बाबानो, आज ना माझा कोजागिरीचा उपास असतो दिवसभर. आता तुमच्या दोघांची भांडणं सोडवण्याची ताकद नाहीये माझ्यात. बघितलं ना किती ताकद नाहीये ते. दोघांना एकच सांगून ठेवते, सगळी नाटकं बंद करा. मला रात्री कुठलेही तमाशे नकोय. तिला नाही बोलायचंय ना तुझ्याशी, नको बोलू दे, पण मला रात्री तमाशे नकोय. आणि पूजा तुला करायची, फोटो काढायचेत ना चेहरा नीट धुवून ये. ताई सॉरी. आमची कर्ण कपूर उर्फ मैना. ए मी काय गाणं वगैरे म्हणणार नाही. काय झालं? मूक आंदोलन सुरू आहे. मला एक कळत नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे रूल्स कसे बदलता? हा म्हणजे रोज लवकर झोपा अशी सांगणारी तू आणि आता जागरणाच्या गोष्टी करते. अरे शास्त्रात तसं सांगितलंय. विज्ञानात? शास्त्रात म्हणजे पुराणात. पुराणात असं सांगितलंय की आजच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे को जागरती, म्हणजे कोण कोण जाग आहे असं विचारत फिरत असते. उगाच काय महिना तुला पटतय?
चांगला प्रयत्न होता वा. मोऱ्या को जागृती असं लक्ष्मी का म्हणते असा प्रश्न विचारायचा का तुला.